माजी सैनिकांवर कोणत्या अधिकाऱ्याने हात उचलला तर त्याला त्याची जागा दाखवून देणार मेजर संदीप लगड. माझे नाव संदीप मोहन लगड, अध्यक्ष त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य. मुंबईमध्ये ISEL ऑफिसमध्ये माजी सैनिक बिल्लावर यांच्यावर काही अधिकाऱ्यांनी हल्ला केला होता आणि मला असं सांगायचं आहे की एक जवानावर अधिकाऱ्यांनी हात उचलणं योग्य आहे का? पृष्ठामध्ये हा एक प्रश्न निर्माण होत आहे की जे अधिकाऱ्यांची त्यांची रँक आहे, अधिकारी आहेत, अधिकाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने राहिलं पाहिजे. तिथून पुढंच काही तर आता जो हात उचललेला आहे त्यामुळं आम्ही महाराष्ट्रातील तमाम आजी माजी सैनिक संघटना असाल, त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्राची असेल, आम्ही याचा जयाभिषेक करणार आहे. तिथून पुढं जर माजी सैनिकांवर जर ह्याच पद्धतीने अधिकाऱ्यांनी जर हात उचलला तर त्यांची जागा आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच पद्धतीने आता बिल्लावर साहेब आहेत माजी सैनिक, यांच्यावर जी घटना घडली ती फार निंदनीय आहे आणि संतांच्या भूमीमध्ये ही घटना तर फार मोठी निंदनीय आहे, हे करायला नाही पाहिजे. आणि मी सर्व सैनिक बांधवांना जाहीर आव्हान करतो की शेवट आपण एक जवान आहे आणि जवानाच्या बाजूने राहिले पाहिजे. आणि मी त्यासाठीच अधिकाऱ्यांची जी पद्धत चालू आहे की सैनिकावर हात उचलणे, ह्या पद्धतीने मी आपण त्रिदल सैनिक सेवा संघ ह्या संस्थेचा जन्म सैनिकांसाठी झालेला आहे, सप्टेंबर 2021 झालेला आहे. त्याच पद्धतीने मला असं सांगायचंय की आम्ही त्याच दिवशी असा विचार केला की त्रिदलमध्ये अधिकाऱ्यांना सभासद केलं जाणार नाही, ही स्पष्ट भूमिका आमची आहे. तिथून पुढं तेच राहणार आहे, तिथून पुढं नियम तेच राहतील. त्याच पद्धतीने स्पष्टपणे मी सांगतो, सगळ्यांना सांगू इच्छितो की जी घटना घडली आहे त्या घटनेचा महाराष्ट्रातील जे जवान आहेत त्यांनी ह्याचा जाहीर निषेध केला पाहिजे. आम्ही जाहीर निषेध करणार आहे. तिथून पुढं सैनिकाला सैनिकाचा मान सन्मान दिला पाहिजे. अधिकारी असेल अधिकाऱ्यांनी आपल्या आपण अधिकारी आहेत आपल्या पद्धतीने आपण राहिलं पाहिजे. स्पष्टपणे आमचं असं सांगणं आहे जी घटना ज्या दिवशी घडली ती निंदनीय आहे. त्या दिवशी आम्ही औरंगाबादला गेलो, बिल्लेवर साहेबांना भेटू शकलो नाही, त्यांची मातोश्री आजारी होत्या. त्याच पद्धतीने आम्ही मुंबईला गेलो, मुंबईला सुद्धा कामी हा विषय उचलण्यात आला. त्याच पद्धतीने इथून पुढं अशा घटना घडू नये, अधिकाऱ्यांनाही आळा बसला पाहिजे. अधिकारी असले तरी सैनिकांना इथं पुढं हात उचलण्याची कोशिश जर केली अधिकाऱ्यांनी तर अधिकाऱ्यांची जागा कोणत्या पद्धतीने लावल कशी लावल ते त्यांना थोड्या दिवसामध्ये कळून येईल. तिथून पुढं अधिकाऱ्यांची हिंमत झाली नाही पाहिजे जवान हात उचलायची. आपण एक जवान आहे, जवानांच्याच आम्ही पाठीमागे राहणार आहे आणि त्या जवानाला न्याय मिळलाच पाहिजे. त्याच्या मागं मोठं सत्य लपलेलं आहे आणि त्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. त्या अधिकाऱ्यांना आम्ही थोड्या दिवसामध्ये त्यांची जागा त्यांना आम्ही दाखवून देणार आहे. जो भ्रष्टाचार केलेला आहे तो आम्ही सर्व माजी सैनिकांच्या समोर आणणार आहे. आणि मला लास्ट पुन्हा एकदा सांगायचंय की पूर्ण महाराष्ट्रभर अधिकाऱ्याचा जाहीर निषेध झाला पाहिजे. मी स्पष्टपणे सांगतो त्याचा पूर्ण ग्रुपवर त्रिदल सैनिक सेवा संघ यांचा जाहीर निषेध करणारच आहे. जर आपण जवान असेल तर आपल्या जवानाला लाज वाटू द्या की आज अधिकाऱ्यांनी आपल्या जवानावर हात उचलला आहे आणि हात उचलला का? एक जवानावर हात उचलणं योग्य आहे का? माझं अधिकाऱ्याला स्पष्टपणे बोलणं आहे. आणि हात उचलला आहे तर त्याचं परिणाम त्याला भोगावं लागतील स्पष्टपणे मी सांगतो. आणि त्या अधिकाऱ्याचं मी नाव घेत नाही, त्या अधिकाऱ्याचं नाव सगळ्याला माहीत आहे आणि त्या अधिकाऱ्याचं मी त्रिदल सैनिक सेवा संघाच्या वतीने जाहीर निषेध करतो. जय हिंद.